नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे हरभरा पाणी व्यवस्थापन कारण की सर्वात महत्त्वाचा विषय आहे हा हरभऱ्यामध्ये तर हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर शंभर टक्के उत्पादनामध्ये मोठी घट आपल्याला बघायला मिळते तर सुरुवातीपासून पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याच्याविषयी मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने हरभऱ्याची पेरणी करतात जे म्हणजे काही शेतकरी ओली रान ओलं करून पितात तर काही शेतकरी कोरड्याला पेरणी करून पुन्हा पाणी देतात तर अशा शेतकऱ्यांनी हरभराला पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि किती वेळ करायचं तर मित्रांनो समजून घ्या जर तुम्ही हरभरा कोरड्याला पेरला असेल आणि तुम्हाला पाणी व्यवस्थापन पुन्हा करायचं असेल तर साधारण तुम्ही सिंगल पाईपवर जर करत असाल साधारण अडीच तास तुम्हाला सिंगल पाईपवर करावं लागेल जर तुम्ही डबल पाईपवर नवजात लावत असाल तर तुम्हाला साधारण चार ते साडेचार तास तुम्हाला पाणी हे एकाच ठिकाणी ठेवावं लागेल आणि जे शेतकरी रानं ओलं करून हरभऱ्याची पेरणी करतात किंवा मग टोकन करतात त्याने साधारण डबल पायपावर तीन तास पाणी द्यायचं आहे आणि सिंगल पायपावर साधारण दीड तास पाणी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल ज्या शेतकऱ्याने रानं ओलं केलं अशा शेतकऱ्याने जर तुम्ही एकाच ठिकाणी रात्रभर पाणी जर ठेवत असाल म्हणजे आठ आठ घंटे दहा दहा घंटे तर अशा ठिकाणी हरभऱ्याला जे आपण बियाणं टोकून गेलं त्याचे दोन खापले होतात म्हणजे त्याला आपण डाळंबी म्हणतो तसा प्रकार त्याच्यामध्ये होत असते म्हणून शक्यतो सुरुवातीचं पहिलं पाणी जे आहे म्हणजेच लागवडीबरोबरचं बरोबरचं जे पाणी असते ते आपल्याला कमी द्यायचं आहे कारण की सुरुवातीला आपल्याला उगवण हे शंभर टक्के करायची आहे त्याच्यामुळे शक्यतो पहिलं पाणी कमी द्यायचं आहे आणि पाणी देताना सुरुवातीला संपूर्ण आपले वायसर वगैरे सुरुवातीला चेक करून घ्यायचे आहे कुठे पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की ज्या ठिकाणी पाणी टपकते म्हणजे ज अशा ठिकाणाहून जर पाणी गळत असेल तर अशा ठिकाणी हरभरा तुमचं उगवत नाही ते तुम्हाला पहिल्यांदा काळजी त्याच्यामध्ये घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर स्प्रिंकलरची पलटी मारताना आपलं नवजल किती फुटावर मारते समजून घ्या हे नवजल आहे आणि हे तुमचं किती फुटावर मारतं आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता हे आपलं दोन पाईपवर म्हणजे चाळीस फुटावर एक नवजल मारत आहे तर जेव्हा आपण याची पलटी हे या बाजूला घेतो तेव्हा हे फक्त चाळीस फुटावरच घ्यायचं असते हे हे इथून चाळीस फुटावर म्हणजे इकडचं पाणी पुन्हा त्या टा बाजूला गेलं पाहिजे असं या पद्धतीने जर पाणी दिलं तर तुमचं रानसुद्धा शंभर टक्के आणि चांगल्या पद्धतीने भर म्हणजे भिजते जर तेच तुम्ही जर या पायपापासून जर साठ फुटावर तर घेतलं या बाजूला तर हे मधलं जर रान जे आहे हे व्यवस्थितरित्या भिजत नाही म्हणून पाणी देताना सुरुवातीला तुम्हाला ही काळजी याच्यामध्ये घ्यावी लागेल दोन पाईपावर जरी पाणी मारत असेल समजून घ्या आता हे पाणी इथपर्यंत येत आहे या इथपर्यंत म्हणजे इथून हे चाळीस फुटापर्यंत पाणी येत आहे तर इथून तुमची नेक्स्ट पलटी इथून तुमची नेक्स्ट पलटी इथून आली पाहिजे अशी अशी पलटी आली पाहिजे म्हणजे इथलं पाणी पुन्हा त्या बाजूला गेलं पाहिजे म्हणजे रान जे आहे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भिजेल कारण की हे मधला जे गॅप असते मधला आहे या या पाईपचा तर हे पाईप पुन्हा असं रिटर्न त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे हे करावे लागेल आणि बाकी संपूर्ण पाण्याचे नियोजन जे आहे कश पाण्याच्या कशा कशा पाया द्यायच्या किती वेळ द्यायच्या ही संपूर्ण माहिती आपण वेळोवेळी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर आपण टाकत राहू तर चॅनलवर जे शेतकरी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पाण्याच्या नियोजनामध्ये कसल्याही प्रकारची गडबड त्या ठिकाणी होणार नाही धन्यवाद